उघडलं की फक्त बाहेर पडते अशा लोकांची नावं घेऊ नका, केसरकरांचे राऊतांवर टीकास्त्र. गद्दारांना लोकांनी पकडून रस्त्यावर मारलं पाहिजे अशा शब्दात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी शिंदे गटावर हल्लाबोल केला होता. यावर शिंदे गटाचे नेते दीपक केसरकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पांडुरंगाच्या पवित्र मंदिरामध्ये चांगल्या लोकांची नावं घ्या, ज्यांनी तोंड उघडलं की फक्त बाहेर पडतं अशा लोकांची नाव घेऊ नका, अशी खरमरीत टीका केसरकरांनी संजय राऊत यांचं नाव न घेता केली आहे. मंत्री केसरकर यांनी आज पंढरपुरामध्ये श्री विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेतलं. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बा विठ्ठला राज्यावरील अवकाळी पावसाचे संकट दूर होऊ दे, बळीराजाला मदत करण्याची ताकद सरकारला मिळते असे साकडे दीपक केसरकर यांनी विठ्ठलाला घातलंय. राज्यात नवीन शिक्षक भरती होणार आहे, तसेच यावर्षीपासून राज्याचे शैक्षणिक धोरणही बदलणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. आपल्या संस्था ताब्यात देण्याची तयारी खासगी शिक्षण संस्थांनी असेल तर सरकार ताब्यात घेईल असेही त्यांनी सांगितले. नवीन शैक्षणिक धोरणामध्ये आता आपल्याकडे पहिलीपासून आपलं हे अभ्यासक्रम सुरू होतो, त्याच्याऐवजी प्री प्रायमरी असेल, त्याच्यामध्ये प्री प्रायमरीमध्ये बालवाडी असेल, म्हणजे ज्याला नर्सरी, ज्युनियर के जी, सिनियर के जी असं मिळून प्री प्रायमरी असेल, आणि नववी आणि दहावी प्री प्रायमरी असेल, आणि त्याच्यानंतर प्रायमरी असेल, आणि नववी दहावीमध्ये माध्यमिक असेल, आणि अकरावी बारावी आता आहे तसंच उच्च माध्यमिक बोर्ड राहणार आहे. दहावी बारावीचे बोर्ड राहणार आहेत तसेच राहणार आहे. मी आज मी ह्या पवित्र मंदिरात बसलेलो आहे कशासाठी, अशा लोकांची नावं घेता की ज्यांनी तोंड उघडलं तरी त्यांच्या ह्याच्यामधून शेवटी हे ओव्यांचा प्रदेश आहे. इथं ह्याला परंपरा कोणाची आहे तर पंढरीला येणाऱ्या वारकऱ्यांची परंपरा आहे, ज्यांच्या तोंडामध्ये नेहमी ओवीच येतात. अशा लोकांची याच्यामध्ये अशा लोकांची नावं घ्यायची नसतात अशी मी तुम्हाला नम्र विनंती करतो. ठीक आहे, काय ते आमचे नेते आहेत, त्यांना काही बोलण्याचा अधिकार आहे. थँक्यू. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, पंढरपूर.